अंबरनाथ पूर्व भागात असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचे शानदार लोकार्पण झाले. हे लोकार्पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या शुभ हस्ते झाले. बरेच वर्ष सुविधा अभावी बंद असलेल्या या उद्यानाला नवा चेहरा मिळालाय. सदरचे उद्यान 1.5 एकराच्या परिसरात पसरले आहे. यामध्ये स्केटिंग, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, कॅफेटेरिया व सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अम्पी थिएटर देखील आहे. तसेच उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 30 CCTV कॅमेरा सुद्धा लावण्यात आले आहेत व सुरक्षा रक्षक देखील नेमण्यात आले आहे. या उद्यानात बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिक यांचा वावर पुन्हा नव्याने पाहायला मिळेल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. तसेच खासदार यांनी नागरिकांचा सन्मान देखील जाणून समस्या देखील जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रदीप खंडागळे, अंबरनाथ.